लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला खरंच जर बघायचं तर दिवा पाडलाचं नाव त्या ठिकाणी
देण्यास योग्य आहे. कारण दिभा पाडलांची जी लढाई आपण आम्ही लहान असल्यापासून पाहतोय की नव्या मुंबई असेल, ठाणे जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल, तिथल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांसाठी तो 12.5% विषय जो असेल सिडकोकडून असेल, जे एनपीटीच्या माध्यमातून दिभा पाडलांनी लढा उभा केला, त्यांना न्याय मिळून दिला आहे. MRDCमध्ये सर्व इथल्या प्रकल्पग्रस्तांना 90 विषय असेल आणि विशेषमध्ये हे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र या ठिकाणी जे आज स्थायी झालेत ते भूमिपात्रांचं दिभा पाडलांचं त्या ठिकाणी योगदान आहे. आणि आम्ही आज परराज्यातून परत जिल्ह्यातून आलेलो आहे, तर आम्हाला या ठिकाणी इथल्या भूमिपुत्रांनी आम्हाला याकडे स्थावर दिलं, आम्हाला या ठिकाणी आम्हाला कामधंदा करताना मदत केली, रोजगार या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यामुळे आम्ही आज भूमिपुत्रांच्या मागणी जे दिभा पाडलांचं नाव दिलं पाहिजे त्या मागणीला आम्ही इथले त्यांचं नाव मिळेपर्यंत आम्ही इथल्या आंदोलनामध्ये सहभाग आहोत. खरं म्हणजे ही जी नवी मुंबई आहे भूमिपुत्र आज हे दिभा पाटील जे आहेत यांनी बरेचसे असे काही कामं केलेले आहेत. आज ते प्रथमतः 4 वेळा ते आमदार झाले, 2 वेळा खासदार झाले, 1 वेळा ते आपले विरोधी नेते झाले. ते एवढं योगदान करत असताना पूर्ण नवी मुंबई आणि कोकण भाग हा त्यांच्या हातामध्ये आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते आज वाढलेलं आहे. खरं म्हणजे आम्ही आता बाहेरून ज्या फर जिल्ह्यातून आम्ही इथे आलेलो आहोत, आम्ही हे पाडा होता, हा तुर्भा पाडा आहे, या पाड्याच्या सहाऱ्याने आम्ही इथे राहिलो आणि आज आमचे मुलं शिकले सवरले, आज मोठे कोणी डॉक्टर कोणी वकील असे झालेले आहेत. हे खरं म्हणजे दिभा पाटलाचीच देण आहे. म्हणून आम्ही हा आग्रह धरलेला आहे की दिभा पाटलाचंच नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला दिलं पाहिजे. खरं म्हणजे मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती झाली आणि नवी मुंबईची निर्मिती होत असताना खऱ्या अर्थाने भूमिपुत्राच्या त्यागातून ही नवी मुंबईची निर्मिती झालेली आहे. आणि या त्यागाचा सर्वोच्च शिरोमणी म्हणजे दिभा पाटील साहेब. दिभा पाटलांचा त्याग, दिभा पाटलांचं कार्य या नवी मुंबईला नाही तर केवळ महाराष्ट्राला नाही तर अखंड भारतवर्षासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचा त्याग कुणीही विसरू शकत नाही आणि त्यांच्या त्यागामधून नवी मुंबईचा जो भूमिपुत्रच नाही तर बाहेरच्या राज्यामधून बाहेरच्या जिल्ह्यांमधून आलेली लोक देखील या ठिकाणी स्थायिक झाली आणि आज त्यांची प्रगती झालेली आहे. तर या विभागामध्ये जर एखादा प्रोजेक्ट येत असेल, एखादा प्रकल्प येत असेल, एखादा एअरपोर्ट येत असेल तर त्या ठिकाणी सर्वप्रथम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य भेटलं पाहिजे, त्यांच्या नावाला प्राधान्य भेटलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे आणि ही आमची मागणी आहे की नवी मुंबई एअरपोर्टला त्या ठिकाणी दिभा पाटील साहेबांचंच नाव भेटलं पाहिजे. कारण ते इथे स्थानिक होते, त्यांच्या त्यागातून नवी मुंबईची निर्मिती झालेली आहे आणि ते एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. म्हणून आमची ही मागणी आहे आणि मला खात्री आहे की इतका जो जनतेचा उद्रेक आहे, जनतेचा जो हे आहे की जनतेची जी मागणी आहे त्या मागणीला शासन नक्कीच त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका देईल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिभा पाटलांचंच नाव प्राप्त होईल. नवी मुंबई शहर हा 21व्या शतकातलं शहर असून त्याला वसवण्याचं काम स्वर्गीय दिभा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं होतं. त्याचबरोबर इथं असलेले स्थानिक नागरिकांना, जो स्थानिक जे आमचे गाववाले आहेत त्यांच्या त्यांना नागरिकांना न्याय द्यायचं काम हे स्वर्गीय दिभा पाटलांनी केलं होतं. त्या खातीर त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही सर्व गावकरी तसेच नवी मुंबईचे इतर घटकातले लोक या आंदोलनात सामील होऊन आमची सरकारला कलकलीची विनंती आहे की नम्रपणे आम्हाला आमच्या जे हुतात्मे आहेत, जे आमच्यासाठी हुतात्मे झाले, ज्या व्यक्तींनी आमच्यासाठी त्यांचा एक अंगाचं बलिदान केलं त्यांना त्यांचा नाव आमच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावा हीच आमची कलकत्री शांततेने आम्हाला आमच्या सरकारला विनंती आहे. आणि लवकरात लवकर हे करून आम्हाला सर्व गावकरी तसेच नवी मुंबईच्या इतक्या घटकांना हे लवकरात लवकर करून द्यावा अशी सरकारला विनंती. मला तरी वाटतं तुर्भे गावातनं 90% गाव हा तुर्भे गावातला आज रस्त्यावर उतरलेला आहे. कारण दिभा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे नव्हते, दिभा पाटील हे पूर्ण देशाचे आहे हे जनतेला कळून आलेलं आहे. तर दिभा पाटलांचं कार्य हे देशापर्यंत झालेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थिती या इंटरनॅशनल एअरपोर्टला दिभा पाटलांचं नाव लागणार म्हणजे लागणारच. कारण आज दिभा पाटलांनी जे काही कार्य केलं ते कुठल्या स्वार्थाने केलं नाही, ते सुरुवातीला ते नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर 4 वेळा ते आमदार होते, 1 वेळा ते 2 वेळा ते विरोधी पक्ष नेता होते, 2 वेळा खासदार होते. एवढं असताना सुद्धा आज त्या व्यक्तीने आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त ही माणसं कमवलेली आहेत. आजपर्यंत आपल्या भारत देशामध्ये असा कुठला नेता नाही आहे का त्यांनी पैसा कमवला नाही,
फक्त या माणसांनीच पैसा न कमवता फक्त माणसं कमवलेली आहेत. म्हणून कुठल्याही सुद्धा परिस्थितीमध्ये दिभा पाटलांचं नाव हे लागलंच पाहिजे. कोणी कितीही उड्या मारा, कितीही बोंबला, पण नाव दिभा पाटलांचंच लागेल. हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिभा पाटलांचंच लागेल. कारण का त्यांचं कार्य देशामध्ये त्यांच्या बरोबरीला कोणच नाहीये. हा फक्त भूमिपुत्र नाही, आपल्या देशाचा सवाल आहे, देशाच्या इज्जतीचा सवाल आहे. म्हणून त्याच्यासाठी दोन्ही सरकारने, मग ते महाराष्ट्र सरकार असून द्या का केंद्र सरकार असून द्या, त्याने दिभा पाटलांचं नाव लावलंच पाहिजे. नाहीतर त्यांना या देशातली महाराष्ट्रातली जनता त्यांना शेवटी दाखवेल. जर आज या एअरपोर्टला जर त्यांनी म्हणजे नाव जर नाही दिला तर जनता त्यांना त्यांच्या पायऱ्याने दाखवेल. आणि आत्ता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेचा विचार करून दिभा पाटलांचं नाव तुम्ही दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. दिभा पाटलांचं नाव दिलंच पाहिजे. दिभा पाटलांमुळं आज आम्ही इथे स्थापित होत नाही. आज आम्हाला कुठेही सोलापूर, सांगली, सातारा अशा ठिकाणी आम्हाला विस्थापित केलं असतं खरं. कारण का जेव्हा आमच्या जमिनी घेतल्या त्या जमिनी त्या बद्दल बघा आम्हाला पैसा देणार ते. पण हे जेव्हा दिभा पाटलां साहेबांच्या लक्षात आलं की नाही जमिनीच्या बदली जमीन दिलीच पाहिजे, आणि त्यामुळं तो एक जमिनीच्या बदली जमीन हा कायदा लागू झाला, कुळ कायदा लागू झाला. अशा ह्या दिभांमुळं सर्व महाराष्ट्रालाच नाही आहे, संपूर्ण राज्याला जमिनीच्या बदलीत जमीन आणि कुळ कायदा लागू झाला. खरोखर ह्या महान व्यक्तीचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलंच पाहिजे ही सर्व जनभावना आहे. आणि त्या जनभावनेचा आधार सरकारने करावं ही आमची सरकारला नम्र विनंती. आज जी साखळी पद्धतीने जो आंदोलन केलेला आहे त्या आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद आज नवी मुंबईमध्ये मिळत आहे. आणि दिभा पाटील साहेबांचा ह्या विमानतळाला नाव लागलंच पाहिजे. कारण दिभा पाटील साहेबांनी इथल्या भूमिपुत्रांसाठी खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी रक्तही सांडवलेलं आहे. माननीय आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आमचा विरोध नाही, परंतु दिभा पाटील साहेबांनी इथं काम केलेलं आहे. लोकांना 12.5% प्लॉट मिळून दिलेले आहेत, सर्व जनतेला विकसित इथं केलेलं आहे. म्हणून दिभा पाटील साहेबांचं नाव इथं लागलंच पाहिजे. म्हणून आज या साखळी पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि सरकारने सुद्धा आता निश्चय केला पाहिजे की आता दिभा पाटलांचं नाव लगेच जाहीर केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. शिडकोनी आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय केलेला आहे. कारण आज भारतामध्ये बघितलं तर हा खूप मोठा या समाजावर अन्याय झालेला. आमची शेती घेऊन आम्हाला फक्त 12.5% प्लॉट दिला आहे, परंतु जी जमीन होती ती सर्व आम्ही हस्तांतर शिडकोला केलेलं आहे. आणि त्यानंतरसुद्धा शिडको जे गरजेपोटी आमची घरं बांधल्यात त्यांना सुद्धा आज नोटिसा देतो आहे. आणि आज शिडको दिभा पाटलांच्या नावाने सुद्धा राजकारण करतो आहे. शिडकोने सुद्धा पहिल्यांदा ठराव पास करून दिभा पाटला साहेबांचा नाव जाहीर करायला पाहिजे होता. शिडको हे राजकारण करते आणि बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब आमच्यासाठी सर्वांसाठी आहे वंदनीय, परंतु बाळासाहेबांचं नाव महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये कुठेही देऊ शकता, पण इथला समाज या समाजासाठी दिभा पाटले साहेबांनी खूप काम केलं आहे. म्हणून इथे जो प्रकल्प आहे त्याला दिभा पाटलांचं नाव मिळालंच पाहिजे. ॲक्च्युली दिभा पाटील साहेब जो है उरण के 3 बार MLA रह चुके, 2 बार सांसद रह चुके, महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता भी रह चुके हैं. उन्होंने सिर्फ ये आगरी समाज या रायगढ़ डिस्ट्रिक्ट के लिए नहीं किया, बल्कि पूरे महाराष्ट्र के लिए उनका बहुत सारा काम है. इतना है ना कि आप ये शॉर्ट टर्म में बोल भी नहीं सकते, इतना सारा किया हुआ है. तो जो अभी न्यू बॉम्बे का इंटरनेशनल एयरपोर्ट बन रहा है ना, तो हमारा लोकल लोगों का यही कहना है कि ये जो बाला साहब ठाकरे का नाम दिया है ना, कि हमारे कहना है कि उनका दिभा पाटिल साहब का नाम दिया जाए. इसलिए हम जो भी है शांतता पूर्व मार्च से हम लोग प्रोटेस्ट कर रहे हैं. बस हमारा यही कहना है, जो एरिया में एयरपोर्ट बन रहा है सर, वो एरिया में जो है ना वो पूरा दिभा पाटिल का महत्व उनका बहुत बड़ा रह चुका है. पूरा आगरी समाज है, हमारे समाज के नेता थे. इसलिए हमारा ये एकदम तहे दिल से कहना है कि दिभा पाटिल साहब का जो नाम है वो एयरपोर्ट को दिया जाए.